जटाटवी गलज जल प्रवाह पावितस्थले गले वलंब्य लंबितां भुजंग तुंग मालिकां डमट 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 डमन निनाद वड्ड मर्वयम चकार चंड तांडवम तनोतुना शिवशिवम। ऐका शब्दफुलेच्या 101 भागात कथा शिवसती। शब्दफुले बाय सुजाता। कथा काव्य आणि नाट्यमय मनोरंजन ऑडिओ स्वरूपात। नमस्कार, शब्दफुलेच्या 101 भागात मी सुजाता आपलं मनापासून स्वागत करते। आजचा एपिसोड खरंच खूप खास आहे, कारण हा एपिसोड 101 आहे। स्पॉटीफायचा रिपोर्ट मिळालाय 2023 ज्यामध्ये हे लक्षात आलं की जवळजवळ 100% लिसनर्स वाढले आहेत, श्रोते 100% स्ट्रीम्स वाढले आहेत माझ्या पॉडकास्टचे, 70% फॉलोअर्स वाढले आहेत, आणि खास महत्वाची गोष्ट म्हणजे की 1300 श्रोत्यांना शब्दफुले पॉडकास्ट टॉप 10 मध्ये येतो असं वाटतं, आणि 1000 श्रोत्यांसाठी शब्दफुले पॉडकास्ट हा टॉप 5 मध्ये येतो, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की 350 लोकांपेक्षा जास्त लोकांना शब्दफुले पॉडकास्ट नंबर 1 पॉडकास्ट वाटतो। थँक्यू सो मच माझ्या प्रिय श्रोत्यांनो। सगळ्या इंग्लिश हिंदी पॉडकास्टमध्ये इतक्या जणांना जर शब्दफुले आवडत असेल तर खरंच ही खूप मानाची आणि भावुक करणारी गोष्ट आहे। मला माहिती आहे हा आकडा काही जणांना खूप कमी वाटेल, पण माझ्यासाठी खरंच तो खूप मोलाचा आहे। एक श्रोता जरी उरला तरी हे काम मी अगदी मनापासून करत राहीन। इथे तर 350 जास्त श्रोते आहेत ज्यांच्यासाठी शब्दफुले पहिल्या क्रमांकावर आहे, हे खूप अमेझिंग आहे। ह्या सगळ्या श्रोत्यांचं खरंच खूप आभार, आणि खास करून या 350 श्रोत्यांना खूप प्रेम। तुमचं प्रेम आणि तुमची साथ अशीच मिळत राहो, हीच मनोमन प्रार्थना। आज जी आपण कथा ऐकणार आहोत त्या कथेचे लेखक प्रथमेश राजमाने हे 18 असून त्यांचं शिक्षण चालू आहे। आतापर्यंत जेवढ्या लेखकांनी मला कथा पाठवल्या त्यापैकी ते सर्वात यंगेस्ट लेखक आहेत, त्यासाठी मला त्यांचं कौतुक वाटतं। त्यांनी एक मेसेज पाठवलाय, तो आपण नंतर ऐकणार आहोत। तर आता ऐकूयात कथा शिव सती। ब्रह्मपुत्र राजा दक्ष याने आपल्या कुटुंबाच्या आणि राज्याच्या कल्याणासाठी जो महायाग आयोजित केला होता, तिथे अनेक देवदेवतांनी जरी हजेरी लावली असली तरी काळीस पोळवून काढणाऱ्या, अंतर मनाचं स्वास्थ्य बिघडवणाऱ्या विधिलिखित घटनांचे पाठ जेव्हा नियती वाचून दाखवत होती तेव्हा सर्वजण जीवाचे कान करून ऐकण्याखेरीज दुसरं काहीही करण्यास असमर्थच होते। साक्षात ब्रह्मदेव, नारायण, देवराज इंद्र या देवतांमध्येही त्या अनुचित घटना रोखण्याचं सामर्थ्य नव्हतं। जणू नियती त्या सर्वांना निक्षून सांगत असावी की तुमच्या वरही कोणीतरी निर्गुण निराकार असा परमात्मा आहे ज्याच्या रचनेत तुम्ही देखील हस्तक्षेप करू शकणार नाहीत। ते काहीही असो, दक्षराजाने या यज्ञाची तयारी मात्र अगदी व्यवस्थितरित्या पार पाडली होती। राजसभेतच अगदी मधोमध महायज्ञाची पूजा बांधल्यामुळे कोणतीही व्यक्ती कुठेही आसनस्थ झाली तरी तो यज्ञ अगदी स्पष्टरित्या दृष्टिक्षेपास पडत होता। यज्ञाच्या पूर्व दिशेला देवदेवतांच्या आसनाची व्यवस्था केलेली होती, तर पश्चिमेला यक्ष गंधर्व यांच्या आसनांची, उत्तरेकडे राजसभेच्या महाद्वाराजवळ अनेक महान ऋषी तपस्वी विद्वान पंडित आसनस्थ झाले होते, तर यज्ञाच्या दक्षिणेकडे राजसिंहासनाजवळच राजघराण्यातील स्त्रियांच्या आसनांची व्यवस्था होती। भृगुऋषी या यज्ञाचे प्रमुख ऋत्विज होते, त्यांनी यज्ञासाठीचे मंत्र पुटपुटण्यास सुरुवात केली। ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्व संतु निरामयाः। पिताश्री, माझ्या अनुपस्थितीतच यज्ञाला प्रारंभ केला? अचानक आलेल्या आवाजामुळे मंत्रोच्चार थांबले, सर्वांच्या नजरा आवाजाच्या दिशेने वळल्या। आलीस पुत्री, तसं तू येणार हे ठाऊकच होतं मला, पण एकटीच आलीस ना ग, नाहीतर तो मागे वळूनही न पाहता
भृगु ऋषींसमवेत यज्ञासमोर बसलेला दक्ष राजा अगदी सहजरित्या म्हणाला, होय मी आले पिताश्री, तुम्ही आमंत्रण दिलं नसतानाही आले. विचार केला, आपल्या पित्याने संपूर्ण प्रजेच्या कल्याणासाठी महायाग आयोजला, मग त्यांच्या स्वतःच्या सुखसमृद्धीसाठी कोणीतरी या यागात समेधा नको अर्पण करायला, म्हणून मीच आले. का पित्याची एवढी चिंता कधीपासून वाटू लागली पोरी तुला? का तूही तुझ्या त्या पतीप्रमाणे उगीच भोळेपणाचा आव आणतीयेस? अगं तुला जर आपल्या पित्याविषयी खरोखरच चिंता असती तर त्याच्या विरोधात जाऊन त्या वैराग्याशी संसार थाटला नसतास. पिताश्री, स्वामींबद्दल अपमानास्पद एकही शब्द मी खपवून घेईन असं वाटलं की काय तुम्हाला? सर्व देव, यक्ष, गंधर्व, ऋषीमुनींना तुम्ही आमंत्रित केलं, केवळ स्वामींना येथे आमंत्रित न करून तुम्ही त्यांचा घोर अवमान आधीच केलाय. वर हे वधून करता तो वेगळाच. स्वतःला आदियोगी म्हणून घेणाऱ्या त्या स्मशान जोग्याला कसला आलाय मान आणि कसला आलाय अवमान. योग्यता नसतानाही या दक्षाचा तो जावई झाला यातच त्याने आपली धन्यता मानावी. पिताश्री, तिचा स्वर आता उंचावला, तुम्ही कोणाबद्दल वदन करताय याचं भान असू द्या. अहो आदि अनंत विश्वंभर आहेत ते, विश्वरूप आहेत ते. त्यांच्या अनुमतीने ही सृष्टी टिकून आहे आणि त्यांच्याच अनुमतीने या सर्वांचं अस्तित्व कायम आहे. त्यांच्याच अनुमतीने पूर्व क्षितिजावर सूर्य देव उगवतात आणि मावळतात देखील त्यांच्याच अनुमतीने. सागराला भरती ओहोटी येते तीही त्यांच्याच अनुमतीने. मेघ गरजतात, विजा कोसळतात, पर्जन्य पडतो तोही त्यांच्याच अनुमतीने. त्यांच्याच अनुमतीने तुम्ही माझ्यासमोर अगदी धडधाकट उभे आहात. एवढंच काय, तुम्ही जो श्वास घेत आहात तोही त्यांच्याच अनुमतीने. देव देवता ज्यांची पूजा करतात, असुर ज्यांना पूजतात, भूत पिशाच हे पशु पक्षी हेच नव्हे तर संपूर्ण सृष्टी ज्यांना पूजते असे अनंत ब्रह्मांडाचे परमेश्वर, देवांचेही देव महादेव आहेत ते. अजूनही वेळ सरली नाही पिताश्री. अहो त्यांना इथे आमंत्रित केलं तर आपल्या संपूर्ण कुळाचं पुरे झालं. तुझ्या पतीचं कौतुक, मृतांची राख सर्वांगाला फासणाऱ्या, सदैव भूताकेतांसोबत वावरणाऱ्या त्या अघोरी दळभद्री संन्याशाला इथे निमंत्रण देऊन या महायज्ञाचं पावित्र्य भंग करायला मला सूचित करतेस? त्याला इथे निमंत्रण देण्यापेक्षा मी नगरातील जनावरांना इथे आमंत्रित करेन. असं म्हणत दक्ष राजा अगदी उन्मत्तपणे हसत होता. त्याच्या हसण्याच्या आणि यज्ञकुंडातील पेटत्या विस्तवाच्या आवाजाखेरीस संपूर्ण दरबारात निशब्द शांतता होती. पिताश्री, तुमचं हे वर्तन अत्यंत अयोग्य आहे. ज्यांना तुम्ही एवढ्या आस्थेने इथे आमंत्रित केलं ते ब्रह्मदेव आणि नारायण यांची त्रिमूर्ती देखील स्वामींशिवाय अपूर्ण आहे आणि ही सती देखील. तू येथे माझ्या समक्ष तुझा प्राण जरी त्यागलास तरी तुझ्या त्या दरिद्री पतीला मी कदापि आमंत्रित करणार नाही. त्या जोग्याशी विवाह करण्यापेक्षा तू वाड्यातील कोणा दासाशी विवाह जरी केला असतास तर आज त्याच्या समवेत येथे मानाने मिरवली असतीस. अपशकुनी मुली, एकतर येथे येऊन माझ्या यज्ञामध्ये बाधा आणतेस, तूच एक कमी आहेस की काय, म्हणून तुझ्या अघोरी पतीलाही येथे निमंत्रण देण्यास सांगत आहेस. चल चालती हो येथून, यापुढे तुझं तोंड देखील पाहायची इच्छा नाही या दक्षाला. आता मात्र संयमाचा घडा अगदी काठोकाठ भरला गेला होता. त्या तवहेलनेचं दाहक विष वारंवार ओतलं गेल्याने जणू ते आता संपूर्ण शरीरभर पसरून ओसंडून वाहत असावं. अंतर्मनातील स्वाभिमान त्या विषाने तडफडत असावा. तिची मुद्रा हळूहळू निस्तेज होऊ लागली. मान खाली झुकली होती, नजर जमिनीवर खेळली होती. जेथे नोहे आपुली प्रीती त्याचे मुख न पहावे कल्पांती. महेशांचे हे उद्गार वारंवार तिच्या अंतर्मनात गुंजाव करीत होते. निर्भत्सना, स्वामींची घोर निर्भत्सना,
कुठल्या मुखाने स्वामींसमक्ष जाणार आहेस तू सती? तडफडून निष्प्राण झालेल्या आत्मसन्मानाचा मृतदेह अंतर्मनात ठेवून तू जीवित राहू शकशील? स्वामींच्या नजरेला नजर मिळवू शकशील? नाही सती, अजिबात नाही. महेशांची प्रिय पत्नी सती दक्ष राजाची कन्या असलेल्या सतीला जणू धारेवरच धरत असावी. सती जाऊ लागली, पण कुणीकडे? द्वार तर उत्तरेकडे आहे. ती यज्ञकुंडाकडे जाते, पण कशासाठी? समिधा अर्पण करण्यासाठी? एवढ्या अवहेलनेनंतर? छे, काही विपरीत तर घडणार नाही ना? विचारांच्या जाळ्यात गुरफटलेल्या अंतर्मनाची सुटका होईपर्यंत तर तिने आपला देह त्या भव्य यज्ञकुंडात अक्षरशः झोकून दिला. ओम नमः शिवाय. महेशांच्या नामाची समिधा होऊन सतीने स्वतःलाच त्या यज्ञकुंडात अर्पण केलं होतं. आता थोडं या कथेचे लेखक प्रथमेश राजमाने यांच्याविषयी. प्रथमेश हे 18 वर्षाचे आहेत. हे परभणीचे आहेत. अभियांत्रिकी शिक्षण ते घेत असून त्यांना मराठी साहित्याची आणि खास करून ऐतिहासिक आणि पौराणिक साहित्याविषयी रुची आहे. प्रथमेश याने एक मेसेज पाठवलाय, तो आपण ऐकणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश राजमाने. शब्दफुले पॉडकास्टचे आता 100 भाग पूर्ण झाले, त्यासाठी सर्वप्रथम सुजाता मॅडम तुमचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. मी शब्दफुले पॉडकास्टवर काही कथा ऐकल्या तेव्हा मॅडमचा आवाज माझ्या मनाला अगदी फावला. मॅडम, ज्या पद्धतीने भयकथा असतील, रहस्यकथा असतील किंवा मग अगदी रोमॅन्टिक कथा जरी असतील, एका वयोवृद्ध आजीचा आवाज, भारदस्त पुरुषाचा आवाज, गोंडस लहान मुलीचा आवाज किंवा मग नवऱ्याशी लढीवाकपणे भांडणाऱ्या अल्लड बायकोचा आवाज, हे सगळे आवाज एकट्या सुजाता मॅडमचे असतात ही खरोखरच खूप मोठी कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि खरं तर माझी लेखन पद्धती ही संपूर्णतः वेगळी. शब्दफुले पॉडकास्टवरच मी एकदा तेल नावाची भयकथा ऐकली. त्यांच्या बोलण्यामधील जो लहेजा, या सगळ्या गोष्टींचा मेळ घालणं खरोखरच खूप कौतुकास्पद होतं मॅडम. शब्दफुले पॉडकास्टवर मॅडमच्या आवाजातील काही कथा मी जेव्हा ऐकल्या तेव्हा माझ्याही मनामध्ये स्फूर्ती जागृत होते आणि शिवसती ही कथा अगदी यशस्वीरित्या पूर्णत्वास येते यामध्ये मॅडम तुमचा खरोखरच खूप मोलाचा वाटा आहे आणि त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. शिवसती ही एक अद्वितीय पौराणिक अशी प्रेमकथा असून बऱ्याच वेळा ती त्या पद्धतीने लोकांसमोर येताना दिसत नाही, पण परमात्मा शिव म्हणजेच प्रेम. मग परमात्म्याच्या भावना, त्याचं प्रेम, त्याला झालेला त्रास, त्याने सोसलेला विरह शब्दाद्वारे मांडून वाचकांच्या भावनेला हात घालता यावा असा माझा छोटासा प्रयत्न. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रथमेश, तुमच्या प्रतिक्रियेने मला प्रेरणा मिळाली. खरं तर शब्दफुलेवरील कथा ऐकून तुम्ही ही कथा लिहिलीत. तुमची कथा आपल्या श्रोत्यांना नक्कीच आवडेल अशी आपण आशा करूया. तुमचं अभिनंदन आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. प्रथमेशला ज्या कथेने प्रेरित केलं ती भयकथा तेल तुम्हाला जर ऐकायची असेल तर शब्दफुलेचा 61वा एपिसोड जरूर ऐका आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. एक नम्र निवेदन, हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि शेजारी असलेलं बेल आयकॉन क्लिक करा, त्यामुळे नवनवीन कथांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तुम्हाला कथा आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. आपण ऐकूया आता उर्वरित कथा. सैनिकांनो, उचलून बाजूला करा तो मृतदेह, हा यज्ञ नको थांबायला. दक्षाने आपल्या सैनिकांना आज्ञा दिली. थांबव हे सगळं प्रजापती, शांत आणि तितक्याच गंभीर आवाजात नारायण आता बोलू लागले. तुझ्या अनेक चुका मी आजवर पोटात घेतल्या. तुझ्या मूर्खपणाकडे मी कायम दुर्लक्ष करत आलो. याचा अर्थ असा नव्हे की आजवरच्या तुझ्या वर्तनास माझं समर्थन होतं. तू कायम माझ्यात आणि महादेवात भेद करत आलास. वेळोवेळी त्यांची निंदा केलीस. अरे वेड्या, महादेव आणि मी आम्ही वेगळे नाही आहोत. त्यांच्याशिवाय मी येथे असलो काय आणि नसलो काय, माझी उपस्थिती निरर्थकच. एवढी साधी गोष्ट तुला कळू नये? त्यांच्या आवाजातील स्वर आता उंचावत होता. पण आता तू जे काही केलंस प्रजापती, ती चूक नसून अक्षम्य गुन्हा आहे.
तुझ्या पोटी जन्म घेणारी सती दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात आदिशक्तीचं स्वरूप होती. महादेवांची भार्या होऊन त्यांना पूर्णत्वास नेणं हेच तिच्या जन्माचं उद्दिष्ट होतं. पण तू वेळोवेळी त्यात अडथळा निर्माण केलास आणि आज तर तुझ्या नादानपणाने कहरच केला. तू शिवाला शक्तीपासून दूर केलंस. या अपराधाची शिक्षा तुला मिळणार प्रजापती. आणि तेव्हा मीच काय, तुझे पिता ब्रह्मदेव देखील तुला वाचवू शकणार नाही. चला ब्रह्मदेव, आता येथे क्षणभर देखील थांबणं नको. असं म्हणत नारायण आणि ब्रह्मदेव तेथून अदृश्य झाले. सैनिकांनो, आज्ञेचं पालन करा, उचलून बाजूला करा तो मृतदेह. नारायणाच्या बोलण्याने आपल्याला यत्किंचितही फरक पडलेला नाही असं दर्शवत दक्षाने पुन्हा आपल्या सैनिकांना आज्ञा दिली. त्याच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी सैनिक जलद गतीने पुढे येत होते. तेवढ्यात सती केवढा तरी भयंकर आक्रोश कानावर पडला. त्या आवाजात वेदना होत्या. अंतर मनाच्या अंडकोशातून नुकत्याच मुक्त झालेल्या प्रीतीच्या फुलपाखराचे पंख कोणीतरी उपटून टाकावेत आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या वेदना, क्रोधाग्नीमध्ये होरपळणाऱ्या हृदयाचा आक्रोश होता त्या आवाजात. त्या आवाजाच्या रोखाने मान वळून पाहतो तर साक्षात महेश जड पावलांनी आत येत होते. चालताना होणाऱ्या हातांच्या हालचालीमुळे त्यांच्या हातातील त्रिशूळाला बांधलेला डमरू पावलागणी डम 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 असा कसा तरीच आवाज करीत होते. जणू ते डमरू देखील सतीने केलेल्या देहत्यागामुळे विलाप करीत असावे. डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच हातातील त्रिशूळ फेकत ते लपकन खालीच बसले. सती सती असं म्हणत ते धाय मोकलून रुदन करू लागले. त्यांच्या त्रिशूळाला बांधलेलं ते डमरू निसटून दूरवर कुठेतरी जाऊन पडलं. आज या क्षणी मी परमात्मा नाही, कुठल्याही विश्वाचा मी विश्वनाथ नाही, कोणाचाही दिगंबर नाही, कोणाचाही महादेव नाही. सृष्टी चक्राविषयीची कुठलीही जबाबदारी आता माझ्यावर नाही. आता या क्षणी मी केवळ आपल्या पत्नीचे प्राण न वाचवू शकणारा, तिच्या नष्ट होण्याने विलाप करणारा एक करंटा पती आहे. परब्रह्म परमेश्वर असूनही मी माझ्या सतीला वाचवू शकलो नसेन तर काय उपयोग माझ्या देवत्वाचा? काय उपयोग मी देवादी देव महादेव असल्याचा? काय उपयोग मी अमरनाथ असल्याचा? हे असलं निरर्थक देवत्व, हे प्रकृती, तुझं तुला लख लाभ हो. गळ्यातील रुद्राक्षांच्या माळा तटातट तोडून वाटेल तिकडे भिरकावत एखाद्या लहान मुलाप्रमाणे स्फुंदत महेश बोलत होते. तुटलेल्या माळातील रुद्राक्ष राजवाड्यात इतस्तता विखुरले गेले. आपल्या पुढ्यात सतीचा जळलेला देह आणि दक्ष राजाला पाहून त्यांची चर्या आता क्रोधाने लालबुंद होत होती. वर आकाशाकडे पाहतच ते मोठ्या आवाजात गरजले. स्वतः मी महाकाळ असताना माझ्या सतीला माझ्यापासून हिरावून घेण्यासाठी हे नियती तू कुठला नवीन काळ निर्मिलास? त्याच्या भयंकर क्रूर स्वरूपाची परीक्षा पाहण्यासाठी तुला माझी सतीच सापडावी? या अहंकाराने बरबटलेल्या निर्दयी दक्षाला आपलं भक्ष बनवण्याची घृणा वाटली की काय तुझ्या काळाला? तसंच जर असेल तर या दक्षा समवेत संपूर्ण सृष्टीलाच तुझ्या त्या काळाच्या घशात घालतो मी आता. त्यांच्या डोळ्यातला क्रोधाग्नी प्रत्येक शब्दागणित भडकत होता. संपूर्ण शरीर थरथरत होतं. आकाशाकडे पाहतच त्यांनी आपल्या जटांमधून एक केसांची बट विलक करून जमिनीवर जशी आपटली तसं वीज कोसळावी असा आवाज निर्माण होऊन एक भयंकर विद्रूप अशी काळी आकृती त्या ठिकाणी प्रगटली. त्या आकृतीच्या सर्वांगावर भस्माचे पट्टे होते. गळ्यात मानवी कवट्यांच्या, तुटलेल्या हातापायांच्या माळा जणू आभूषणांप्रमाणेच त्या आकृतीने परिधान केलेल्या होत्या. डोक्यापासून जमिनीपर्यंत येऊ पाहणाऱ्या जटा मानवी आतड्यांनी त्या भयंकर आकृतीने वरच्यावर बांधलेल्या होत्या. त्या विचित्र दिसणाऱ्या आकृतीला चार हात होते. खड्ग,
त्रिशूळ, परशु, गदा यासारख्या शस्त्र अस्त्राने प्रत्येक हात विरोध करणाऱ्याचे पारिपत्य करण्यासाठी सज्ज होता. प्रत्यक्ष मृत्यूचाही थरका पुढेल असं ते महाभयंकर रूप होतं. जणू देवाधी देव महेशाने सतीला आपलं भक्ष बनवलेल्या दुष्ट काळाला आव्हान देण्यासाठीच की काय ती विद्रूप अशी आकृती निर्माण केली होती. धाप 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 असा पावलांचा आवाज करत दक्ष राजाला वधण्यासाठी ती आकृती पुढे पुढे चालत येत होती. तिथे उपस्थित असलेल्या यक्ष, गंधर्व, देवदेवतांपैकी कोणीही त्या आकृतीला सामोरं जाण्यास धजू पाहत नव्हतं. कोणीतरी मला वाचवा, वाचवा मला या भूतापासून. हा दक्ष हात जोडतो तुमच्या समक्ष. कोणीतरी मला वाचवा, वाचवा. दक्ष राजाच्या अशा आरोळ्यांनी राजवाड्याचा संपूर्ण परिसर अगदी दणाणून गेला होता. बघता बघता त्या आकृतीने दक्ष राजाचं मस्तक धडावेगळं करून सतीने देहत्याग केलेल्या यज्ञकुंडात भिरकावलं देखील. आणि तसंच पुढे चालत चालत ती आकृती अदृश्य झाली. दक्षाचं धड काही वेळ मदतीच्या याचनेने हातवारे करीतच धाडकन खाली कोसळलं. काही क्षण जगण्यासाठीची तडफड करून मग ते कायमचं शांत झालं. कथा शिवसती. लेखन प्रथमेश राजमाने. आवाज सुजाता. ही पौराणिक कथा तुम्हाला कशी वाटली मला जरूर कळवा. यूट्यूबवर तुम्ही ऐकत असाल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्ही शब्दफुले पॉडकास्ट विविध प्लॅटफॉर्मवर ऐकत आहात पण तुमचा प्रतिसाद मला कळू द्या. आणि तुम्ही जर पहिल्यांदा शब्दफुलेवर आला असाल आणि मी सांगितलेल्या कथा तुम्हाला आवडत असतील तर जरूर हे चॅनल सबस्क्राईब करा. पॉडकास्टवर ऐकत असाल स्पॉटीफाय, ॲपल पॉडकास्ट, गुगल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना डॉट कॉम, विंक म्युझिक, ॲमेझॉन म्युझिक, स्टोरीटेल मराठी, हंगामा, यापैकी किंवा कोणत्याही तुमच्या म्युझिक ॲपवर तुम्ही शब्दफुले पॉडकास्ट फॉलो करा आणि स्टार रेटिंग्स देऊन मला प्रोत्साहन द्या. आणि ज्यांना मराठी कथा ऐकायला आवडतात अशा तुमच्या रसिक मित्रमैत्रिणींना, स्वकीयांना जरूर शेअर करा. तर या पौराणिक कथेबरोबरच मी सुजाता आपला तूर्तास निरोप घेते. पुन्हा भेटू एका नव्या कथेसह. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद. वासुदेव कृष्ण, अर्जुन, दुर्योधन, भीष्माचार्य अशा महाभारतातल्या अनेक व्यक्तिरेखांविषयी आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. परंतु मध्यवर्ती व्यक्तिरेखा नसूनही द्रोणपुत्र अश्वत्थामा याची कथा उत्सुकता जरूर निर्माण करते. शक्तिशाली शस्त्र अस्त्रांचा वापर करून लाखोंच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेला अश्वत्थामा हा अहंकारी, अपरिपक्व आणि पूर्व विचार न करणारा एक अल्प संयमी स्वभावाचा योद्धा मानला जातो. परंतु एवढीच होती का त्याची व्यक्तिविशेषण की त्याच्या व्यक्तिमत्वाचे आणखी काही पैलू होते? जाणून घेऊया शब्दफुलेच्या 84 व्या भागात. एक पौराणिक कथा अश्वत्थामा.